आणि आपल्याला तिन्ही प्रश्न 100% सोडवण्या मागे माननीय माता साहेबांनी असे परीक्षण घेतलेले आहे. शिव जनरल कामगार सेना की समस्या को विजय नाहटा ने एनएमसी आयुक्त से मिलकर सुलझाया. पानी पिलाकर उपोषण को कराया खत्म. शिवसेना जनरल कामगार सेना के कार्यकर्ताओं ने विजय नाहटा का माना आभार. शिव जनरल कामगार सेना के कार्यकर्ताओं ने नवी मुंबई महानगर पालिका के सामने अपनी मांगों को लेकर अमरण उपोषण पर बैठे थे. इस विषय को शिवसेना उपनेता विजय नाहटा ने बड़ी ही गंभीरता से लेते हुए एनएमसी आयुक्त से मुलाकात कर उनकी समस्या का निदान कर आमरण उपोषण पर बैठे लोगों को पानी पिलाकर उनकी समस्या का हल निकाल दिया है. इस मौके पर आमरण उपोषण पर बैठे लोगों ने विजय नाहटा का आभार माना है. सर्व तुमचे पदाधिकारी संतोष रवी यांचे उपले साहेब सर्व मंडळी या ठिकाणी आलेली तुम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठी. तुम्ही ज्या मागण्या मागितल्या त्याच्यावर आमची 2 वेळा आधी चर्चा झालेली होती आणि मला त्याची कल्पना होती म्हणून मी एवढं विश्वासाने तुम्हा लोकांशी बोलत होतो. तुमच्याशी बोलून गेल्यानंतर मी मान्य आयुक्तांची 1-to-1 चर्चा केली. आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही बाहेर थांबा, कारण त्यांच्या मनामध्ये काय आहे ते ह्या लोकांसमोर बोलली नसते. म्हणून मी त्यांच्याशी 1-to-1 15 मिनिट चर्चा केली आणि त्यानंतर जेव्हा मला पटलं की आपल्या मनात जे आहे ते कमिशनरच्या मनामध्ये आहे, त्यांच्या मनामध्ये कुठली रिझर्वेशन किंवा निगेटिव्हिटी नाही, तेव्हा मग मी फोन केला पाटलांना की तुम्ही आता वर या म्हणून. आणि पाटील साहेब आल्यानंतर एक एक विषयावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये पगाराचा जो विषय होता मी तुम्हाला ते सांगितलं ते तर होईलच, तर त्यांनी ताबडतोब एज्युकेशन ऑफिसर आहेत त्या लेडी कोणी खिलारे त्यांना सांगितलं की 1 तारखेला तुम्ही या लोकांचा पगार करा जसं बाकी त्यांचं करता तसा. दुसरं भरती प्रक्रियेबाबत माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या 2 दिवसामध्ये एजन्सीची करार फायनल होईल आणि भरती प्रक्रिया ताबडतोब चालू होईल. आज त्यांचे जे कागद त्यांच्याकडे होते त्यामुळे भरती प्रक्रियेला मिनिमम जो वेळ लागेल तेवढ्या वेळेमध्ये ते होईल, त्याच्याबद्दल वाद नाही. तिसरा जो महत्वाचा मुद्दा होता की जे इन सर्व्हिस आहेत आणि जेव्हा भरती निघते त्यावेळी त्या लोकांना रिलॅक्सेशन दिलं जावं. हे रिलॅक्सेशन 2 प्रकारे आपण देतो. एक वयाच्या बाबतीमध्ये देतो, तर वयाच्या बाबतीमध्ये कमिशनरचं म्हणणं असं होतं की आत्तापर्यंत नॉर्मल मेंढी वय वाढवत ओपनसाठी 38 आणि ओबीसीसाठी 43 वर्ष इतकं ऑलरेडी ठेवलेलं की ती वाढवायचं. तर यांचं म्हणणं होतं की 50 वर्ष करा पाटील साहेबांचं. त्यांचं म्हणणं, कारण पाटलांचं म्हणणं बरोबर होतं की नोकरीला लागून 20-25 वर्ष झाली लोकांना तर ते एज बार होतील, त्यांचं म्हणणं कमिशनरचं असं की तुम्ही प्रस्ताव द्या, मी तो शासनाला पाठवतो, कारण तो बदल करणे शासनाच्या हातामध्ये. मला असं वाटतं शासन करेल, त्याच्यामध्ये काही फार अडचण आहे असं मला तरी वाटत नाही. आम्ही त्याचा पाठपुरा आमच्या लेवलला करू, ते कमिशनरचं काम नाही. आणि दुसरी एक मागणी आपण काय केली होती त्यांना, हा रिझर्वेशनच्या बाबतीत की जेव्हा भरती करतात त्यावेळी इन सर्व्हिस जे लोक ऑलरेडी आहेत त्यांच्यासाठी एक विशिष्ट टक्केवारी राखीव ठेवली. समजा 100 जागा आहेत, 20 जागा सर्व्हिसमधले जे लोक आहेत त्यांच्यासाठी ठेवा. तर त्यांनी त्याचाही प्रस्ताव द्या म्हटलं. त्यांनी त्यांच्या अधिकृत कमिशनला आधीच सांगितलं होतं की मुंबई कॉर्पोरेशनची माहिती मागवा, ती माहिती मागवून त्या धर्तीवर तो प्रस्ताव ते पॉझिटिव्ह आपल्या दृष्टीने पाठवतील. कारण आत्ता आज करण्यासारख्या एवढ्याच गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आपल्याला माहिती की सरकारमध्ये आणि या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये थोडा बहुत वेळ लागतो, आपण तेवढा पेशन्स ठेवला पाहिजे. आणि सुदैवाने आपण सगळे नोकरीत आहोत, कुणाची नोकरी काढून घेतलेली नाही. ते कमीत कमी वेळामध्ये कसं होईल इथलं तर होईल जे आहे ते ताबडतोब. पुढची कामं मंत्रालयीन लेवलची करण्याची जबाबदारी आमची आहे, पाटील तुमची आहे, या लोकांची नाही आहे. तुम्ही 2 लोक आणि आमचे 2 लोक असा आपल्याला रोजच्या रोज पाठिंबा पाठपुरावा त्या ठिकाणी करावा लागेल. समान काम समान वेतनची फाईल ही मंत्रालयामध्ये आहे आणि लाड आमचे आहेत, ते त्याचा पाठपुरा रोजच्या रोज करतायत. मला वाटतं येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये ती फाईल मुख्यमंत्री महोदयांकडे जाईल, त्यानंतर आम्ही त्याच्या बाबतीत तुमच्याशी बोलतो. तर अशा
शिवकामगार सेनेच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं आज सकाळी. या शिवकामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब, फडणवीस साहेब, नाईक साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसली होती. त्यांच्याबरोबर शेकडो कायम कर्मचारी आणि ठोक पगारावरचे कर्मचारी देखील उपोषणाला या ठिकाणी बसणार आहेत म्हणून या लोकांनी आज हे सुरू केलं होतं. त्याच्यानंतर मी या ठिकाणी आलो कारण मी या महापालिकेमध्ये 4 वर्ष कमिश्नर होतो आणि या कर्मचाऱ्यांचे सगळे प्रश्न मला मुखोद्गत आहेत, पाठ आहेत. त्यामुळे मी ताबडतोब समजल्याबरोबर पाटील साहेबांकडे आलो, त्यांचं निवेदन वाचलं, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या मागण्या पाहिल्या. त्यांच्या सगळ्या मागण्या ह्या अतिशय वाजवी, रिझनेबल आणि कायदेशीर होत्या. त्यामुळे मी त्यांना सांगितलं कमिशनरकडे जाण्यापूर्वीच की हे होण्यासारखं आहे, तुम्ही शांत बसा, मी कमिशनरला कन्व्हिन्स करतो. त्यानंतर मी कमिशनर साहेब आपले शिंदे साहेब त्यांच्याकडे गेलो, अर्धा तास त्यांच्याशी 1-to-1 चर्चा केली, त्यांना कन्व्हिन्स करून दिलं की हे बरोबर आहे, हे करायला पाहिजे. त्यांचा व्ह्यू देखील सुदैवानं अतिशय सकारात्मक होता आणि सगळ्या विषयावर, पाटील साहेब तुम्हाला सविस्तर सांगतील, सगळ्या विषयावर कार्यवाही सुरू झालेली आहे. यांची सगळी कामं होतील याची मला खात्री आहे. जी कामं मंत्रालयीन पातळीवर आहे त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. त्यामुळं हे यशस्वी झालेलं आपलं आंदोलन आमरण उपोषण, आपण उपोषण सोडा अशा प्रकारची विनंती मी या पदाधिकाऱ्यांना केली, त्यांनी ती मान्य केली आणि उपोषण सोडलेले त्यांचाही मी आभारी आहे. आणि या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी सातत्याने होतो आहे आणि राहील एवढं मी आश्वासन सर्वांच्या समोर त्यांना देतो. त्या अर्थाने आज सकाळपासूनच ज्या पद्धतीने शिवजनरल कामगार सेनेने हे उपोषण सुरू केले आणि त्याला जो प्रतिसाद येथील सर्व कर्मचाऱ्यांनी, शिवजनरल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडीने, मी सर्वप्रथम त्या सर्वांचे आभार मानतो. आणि या संघटनेचे अध्यक्ष सुशीलबाई कारखानीस हे देखील आज सकाळी त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं आणि ज्यावेळेस या मागण्या आम्ही या प्रशासनाकडे ठेवल्या होत्या त्याचा पाठपुरावा गेले 20 ते 25 दिवस आमचे अध्यक्ष विजय पाटील साहेब सातत्याने करत होते, परंतु या प्रशासनाने कोणतीही दाद न दिल्यामुळे शेवटी उपोषणाचा हा मार्ग आम्हाला अवलंबवा लागला. आज सकाळी उपोषणाला बसल्यानंतर या महानगरपालिकेमध्ये चे माजी सनदी अधिकारी आयुक्त श्री विजय नाटासाहेब यांनी देखील आमच्या या आंदोलनाला, उपोषणाला भेट दिली होती आणि श्री विजय पाटील यांचे त्यांच्याशी असलेले संबंध आणि त्यांनी आज आमच्या या उपोषणाला दिली भेट याच्यातून त्यांनी आयुक्ताशी चर्चा करून एक चांगला मार्ग काढला आणि ठोस आश्वासनं आणि काही मागण्या ह्या त्वरित जागेवर त्यांनी मान्य करून घेतल्या आणि त्याबद्दल आम्ही त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्ष ज्या मागण्या मान्य होत नव्हत्या त्या शिवकामगार जनरल सेनेच्या माध्यमातून सुशीलबाई कारखानीस यांच्या मार्गदर्शनाने या मागण्या आम्ही सोडवायचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 23 तारखेपासून तर आजपर्यंत आपण अनेक पत्रव्यवहार प्रशासनाशी केलेले आहेत. प्रशासन कुठलीही दाद देत नाही असं म्हटल्यानंतर आपण शेवटचा निर्वाळा म्हणून 7 दिवसापूर्वी त्यांना आमरण उपोषणाचा इशारा दिला. चर्चेचे सगळे मार्ग खुले असताना देखील प्रशासनाने चर्चेला बोलवलं नव्हतं, त्यामुळे आज सकाळी 9 वाजेपासून शिवजनरल कामगार सेनेचे आदरणीय आयुक्त श्री सुशीलबाई कारखानीस यांच्या उपस्थितीत उपोषणाची सुरुवात झाली. उपोषणाची सुरुवात झाल्यानंतर जेव्हा सगळीकडे समजत गेलं तर अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा इतर कार्यकर्ते यांनी येऊन उपोषणस्थळी भेट दिली, आम्हाला पाठिंबा जाहीर केला. त्याच वेळेला इथले आयुक्त म्हणून ज्यांनी पद भूषवलेलं आहे असे सनदी अधिकारी श्री विजय नाटा साहेब हे इथं आले, त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या जाणून घेतल्या. प्रशासकीय अभ्यास असल्याकारणाने त्यांनी वरती आयुक्त साहेबांकडे जाऊन याविषयी चर्चा केली आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आमच्या तीनही मागण्या या त्यांनी तात्काळ मान्य केलेल्या आहेत आयुक्त साहेबांनी. त्याच्याबद्दल मी माननीय आयुक्त साहेबांचे आभार, माननीय विजय नाटा साहेबांचे आभार मानतो आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल श्री सुशीलबाई कारखानीस साहेब आणि घनश्याम नाईक साहेब, सुशीलबाई कारखानी साहेब आणि घनश्याम नाईक साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ते या संघटनेने कायमच कर्मचाऱ्यांच्या लढ्यामध्ये अशी साथ द्यावी
अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. व्हिडिओ मुसाहिर साथ पंकज विनोदसिंग रिपोर्ट आवाज सुडे नवी मुंबई.